केला त्यावर मी काल ते सर्व बघत होतो. असं काही घडलेलं मला तरी दिसलं नाहीये. आणि जो मुद्दा त्यांनी मूळ मुद्दा जो मणिपूरचा मांडला त्याच्यावर कोणीच बोलताना दिसत नाही. आणि दुर्दैवाने एका महिलेनेच, महिला खासदारानेच बीजेपीचा तो मुद्दा डायव्हर्ट होण्यासाठी असं कुठल्या प्रकारचे आरोप केले असं मला तरी वाटते पर्सनल, कारण फुटेजमध्ये तसं काही जाणवलं नाही. ते वसुंधी गटाचे आमदार यांच्या समर्थकांनी मारहाण केल्याचा आरोप होता. तुम्ही बघाल तर गेल्या काही वर्ष आणि विशेषतः आता महाराष्ट्रातील सरकार आल्यावर, मग 2.5 वर्षापूर्वीचं सरकार असेल किंवा आताचं सरकार असेल, एक दडपशाही चालू आहे. जो कोणी ऐकणार नाही, जो पक्षात येणार नाही त्यांना धमकवलं जाते, कोणी पक्षाच्या भूमिकेच्या विरोधात बोललं त्यांना मारहाण केली जाते. आता तर ही वेळ आली की पत्रकारांवर सुद्धा आतून केला जातो, म्हणजे अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. मला वाटतं आता तरी तुम्ही लोकांनी जागे व्हायला पाहिजे, तुम्ही त्यांना न्याय मिळवून द्यायला पाहिजे. सर राहुल गांधी